एक खाली गार्डन ला, गार्डन ला। संदीप संदीप थोड़ा सा फुड़े दीपक जी थोड़ा भाग गया, दीपक जी थोड़ा भाग गया। संदीप महानगरपालिकेची जागा लोकांचा खर्च व नाव मात्र नेत्यांच्या नातेवाईकांचे तर हे एक चुकीची अशी मागणी आहे। निसर्ग उद्यानाला बिरसा मुंडे यांचं नाव दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे। निसर्ग उद्यानाला बिरसा मुंडे यांचं नाव दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे। हे मैदान आदिवासांचं नाही कोणाच्या बापाचं, हे मैदान आदिवासांचं नाही कोणाच्या बापाचं। या मैदानाला बिरसा मुंडे यांचं नाव दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे। बिरसा मुंडा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बिरसा मुंडा अमर रहे, बिरसा मुंडा अमर रहे। आज ठाणे जिल्ह्यात बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांच्या नावाचं जे लोकांपर व्हायला पाहिजे तसं होत नाही। काही ठिकाणी बरेच ठिकाणी नेते लोक आपापल्या घरच्या लोकांची नावं देत चाललेली आहेत। जे जे शहीद नेते झालेले आहेत, राघोजी भांगरे आहेत, बिरसा मुंडा आहेत, झलकारी देवी आहे, यांची सगळ्यांची नावं प्रत्येक एरियाला जे जिथं आदिवासी बांधव राहतात त्यांची नावं देण्याला काय सरकारला हरकत नाही। परंतु असं न करताना काही नगरसेवक लोक आपापल्या घरच्या लोकांची नावं द्यायला बघतात, हे फार चुकीची गोष्ट आहे। जर हे आपण नावं दिली तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू। टाटा विकासकाने हे सर्वसामान्यांकरिता ठाणेकरांकरिता जिम्नॅस्टिक सेंटर बांधून दिलेलं आहे। गेल्या 2 वर्षापासून हे बांधून असंच पडून आहे, याचं लोकार्पण देखील झालेलं नाही आहे। इथल्या लोकांना आता सुट्टीच्या काळामध्ये याचा उपयोग देखील घेता येणार नाही आहे। आणि या सर्व सेंटरला आमची सर्वांची इथली मागणी आहे, इथले आदिवासी समाजाचे खेवरासाहेब आहेत, महाले आहेत, आमचे जितूभोय आहेत, गिरीश एगिस्टे आहेत, सर्व इथल्याच नागरिकांची मागणी अशी आहे की या जिम्नॅस्टिक सेंटरला पद्मश्री दीपा कर्माकर यांचं नाव दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून ते नाव वाचून आत येणाऱ्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी आणि आपण देखील देशाला मेडल आणलं पाहिजे अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला हवी। परंतु या ठिकाणी त्यांची नावं न देता काही लोकप्रतिनिधींकडनं स्वतःच्या कुटुंबियांची नावं देण्याचा घाट घातला जात आहे। आमचा या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे आणि यासाठी सर्वजण लोकांमध्ये जाऊन लोकांची मतं जाऊन घेणार आहेत आणि जनमताचा आदर करून त्यांनी देखील प्रशासनाने इकडे पद्मश्री खेळाडूंचं नाव द्यावं अशी आमची मागणी आहे। इथल्या नगरसेवकांकडून असं आम्हाला कळालं की इथे बाबूराव सरनाईक यांचं नाव देण्यात येणार आहे आणि खाली जे निसर्ग उद्यान आहे त्याला देखील इंदिरा सरनाईक यांचं नाव देण्यात येणार आहे। आदिवासी